भिवंडी लोकसभेतील जिजाऊ विकास पार्टीचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांना एमआयएम पक्षाच्या खालिद गुड्डू गटाने पाठिंबा जाहीर केला आहे. एमआयएम पक्षाचे शहराध्यक्ष खालिद गुड्डू 2.5 वर्षांपासून कारागृहात असून त्यांच्या अनुपस्थितीत शहर सरचिटणीस अॅडव्होकेट अमोल कांबळे यांनी पत्रकार परिषद घेऊन निलेश सांबरे यांच्या पाठिंब्याची घोषणा केली. पक्षाचे अधिकृत उमेदवार अक्रम खान हे योग्य उमेदवार नसून पक्षाच्या वरिष्ठांचा सुद्धा त्यांना पाठिंबा नसल्यामुळेच आपण हा निर्णय घेत असल्याचं अमोल कांबळे यांनी सांगितलं. तसेच निलेश सांबरे सर्व जाती धर्मासाठी करत असलेले निस्वार्थी सेवाकार्य पाहूनच आपण त्यांना बिनशर्त पाठिंबा देत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तर निलेश सांबरे यांनी लोकसभा क्षेत्रातील ग्रामीण जनतेसह भिवंडी शहरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी कार्य करण्याची गरज असून आपण करत असलेल्या कार्यास एमआयएम पक्षाने पाठिंबा दिल्याने ही लढत अधिक सोपी झाल्याची माहिती निलेश सांबरे यांनी दिली आहे. जो भारतीय स्वातंत्र्याला आणि संविधानाला मानतो, जसं की बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब संविधानासाठी लोकसभेमध्ये लढतात, तसाच आवाज भिवंडीमधून सुद्धा एक लोकसभेमध्ये जाईल जो भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी आवाज करेल. म्हणून आज निलेश सांबरे यांना आम्ही समर्थन दिलेलं आहे आणि याच्यामध्ये आम्ही पक्षश्रेष्ठींचा सल्ला घेतलेला आहे आणि त्यानंतर हे डिक्लेअर केलेलं आहे. समाजाचा जर विकास बघायचा असेल तर उमेदवार बघूनच माणसांनी मतदान केलं पाहिजे आणि उमेदवार बघूनच जिजाऊचं गेलं 15 वर्षातलं काम बघून प्लस आम्ही एका विचाराचे सर्व मतदारांना चांगल्या सोयी सवलती दिल्या पाहिजेत. आज एमआयएमच्या अध्यक्ष त्यांनी हैदराबादला मोठं रुग्णालय उभं केलेलं आहे, शाळा उभ्या केलेल्या आहेत, तेच काम आम्ही इथे करतोय आणि एका विचाराचे असल्याने त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. आमच्याबरोबर वंचित बहुजन आघाडी हे प्रहार आहे. आता ताकद रोजच्या रोज वाढते. कुणबी एकीकरण समिती आहे महाराष्ट्र, बलिराजा सेना आहे. आज एमआयएमने पाठिंबा दिलेला आहे. विजयामध्ये आणखीन एक फुल पुढे आलेलो होतं.